राजेश शृंगारपुरे मराठीतला राऊडी लुक असलेला एक डॅशिंग अभिनेता. झेंडा आणि मॅटर यांसारखे हॅपनिंग मराठी चित्रपट आणि सरकार राजमधला विलन अशा अनेक चित्रपटांतून त्याने आपल्या या लुकची आणि अभिनयाची जादू लोकांना दाखवली आहे. पुढेही तो अनेक चित्रपटात दिसेलच. दरम्यान त्याने एका लक्षणीय भूमिकेतून हॉलिवूडमध्ये एंट्री केली आहे. नॅशनल जिओग्राफी चॅनलच्या सील टीम 6 द रेड ऑन ओसामा बिन लादेन या चित्रपटात तो एका CIA ऑपरेटिव्हच्या भूमिकेत दिसलाय, जो CIA सील टीमला मदत करतोय. पाकिस्तानात दडी मारून बसलेल्या ओसामा बिन लादेनला पकडण्यासाठी US नेव्हीच्या 6 जणांची टीम पाकिस्तानात पाठवली जाते आणि मग ओसामाला पकडलं जातं, असं या चित्रपटाचं कथानक आहे. चित्रपट नॅशनल जिओग्राफी चॅनलवरच प्रदर्शित झाला. राजेशच्या हातात हा रोल कसा आला याची कथा रोमांचक आहे. राजेशने याआधी हॉलिवूड दिग्दर्शक हॅरे केटल यांच्या गांधी ऑफ द मंथ या चित्रपटात काम केलंय, जो अजून प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. पुढे दिग्दर्शक हॅरे केटल यांनी सील टीम 6 चा डिरेक्टर जॉन स्टॉकवेल याला राजेशचं नाव सुचवलं. राजेश या भूमिकेत फिट होईल ही खात्री त्यांना होती आणि तसेच झाले. राजेश या चित्रपटात आला. म्हणजे थोडक्यात काय तर राजेश एक नाही तर दोन हॉलिवूड सिनेमात दिसणार आहे हे नक्की झालंय. या अभिनेत्याची ही वेगळीच वाटचाल नक्कीच प्रशंसनीय आहे, नाही का? राजश्री मराठी करिता श्वेतांबरा सावंत.